होपचे उपकरण तर पाण्याचे असंगत आचरण यामधला जो पुढचा पॉईंट आहे होपचे उपकरण. तर विद्यार्थ्यांना आपण पाण्याचे असंगत आचरण अभ्यासतोय होपच्या उपकरणाच्या माध्यमातून. तर सुरुवातीस हे आहे होपचे उपकरण. या होपच्या उपकरणामध्ये आपल्याला आयताकृतीमध्ये हे कंटेनर दिसतं आणि त्याचबरोबर हा बाऊल दिसतो. तर या कंटेनरमध्ये आपण जे सामान्य तापमान असलेलं पाणी टाकतो, त्यामुळे T1 आणि T2 या दोन्हीही थर्मोमीटरवरती तापमापीवरती इनिशियली म्हणजे सुरुवातीला आपल्याला तापमान हे सारखं दिसतं. मग ज्यावेळेस आपण या बाऊलमध्ये फ्रीझिंग मिक्सर टाकतो म्हणजे गोठण मिश्रण टाकतो, त्यावेळेस T1 टेम्परेचरमधलं तर या गोठण मिश्रणाच्या सान्निध्यात असलेल्या पाण्याचं टेम्परेचर एकदम कमी होतं, तापमान कमी होतं आणि तापमान कमी झाल्यामुळे या पाण्याचा आकारमान कमी होते आणि आकारमान कमी झाले की घनता वाढते, त्यामुळे हे पाणी खालच्या दिशेने प्रवास करते आणि त्यामुळे T1 मधलं जे तापमापीमध्ये आपल्याला टेम्परेचर जे आहे ते एकदम कमी म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत उतरताना दिसते. तर आता या ठिकाणी लक्ष द्या, थेरीमध्ये काय दिलेले आहे. सुरुवातीस नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान सभोवतालच्या गोठण मिश्रणामुळे कमी होते. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान कमी झाल्याने त्याचे आकारमान कमी होते आणि त्यामुळे त्यांची घनता वाढते. परिणामी जास्त घनतेचे पाणी खाली जाते. या कारणामुळे खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 सुरुवातीस जलद गतीने कमी होते. तर अशा पद्धतीने खालच्या जे कंटेनरमध्ये खालचं पाणी आहे तर खालच्या पाण्याचं तापमान कमी असल्यामुळे T1 थर्मोमीटरवरती टेम्परेचर आपल्याला कमी दिसून येते, सुरुवातीला जलद गतीने कमी होते. नळकांड्याच्या खालच्या भागातील तापमान जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस होते तेव्हा त्या पाण्याची घनता उच्चतम होते. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होते तेव्हा ते प्रसरण पाहू लागते, त्याची घनता कमी होते व ते तळाकडे न जाता वरील भागाकडे जाऊ लागते. तर विद्यार्थ्यांना T1 टेम्परेचरवरचं तापमान हे 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जलद गतीने कमी होते आणि नळकांड्याच्या खालच्या भागातील तापमान जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस होते तेव्हा त्या पाण्याची घनता उच्चतम होते आणि घनता उच्चतम झाल्यामुळे काय होतं की नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होते तेव्हा ते प्रसरण पाहू लागते आणि प्रसरण पावल्यामुळे आकारमान वाढते, घनता कमी होते, त्यामुळे ते वरच्या ठिकाणी वरील भागाकडे जाऊ लागते. म्हणून वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 जलद गतीने कमी होऊन ते 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होते, परंतु तळाशी असणाऱ्या पाण्याचे तापमान मात्र 4 डिग्री सेल्सिअस काही काळ स्थिर राहते व तेही नंतर 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होते. पाण्याच्या असंगत आचरणाच्या आधारे खालील विधाने स्पष्ट करा. थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत का राहतात. तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे पाण्याचे असंगत आचरण 0 ते 4 डिग्री सेल्सिअस दरम्यानच्या टेम्परेचरमध्ये पाण्याचे जे आचरण आपल्याला दिसून येते त्याला पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतो. तर थंड प्रदेशामध्ये तापमान 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा झाले तरी देखील जे तळाशी असणारं जे पाणी आहे तर तळाशी असणारं जे पाणी आहे ते गोठलेलं नसतं तर ते लिक्विड स्टेटमध्ये असतं म्हणजे जलयुक्त स्थितीमध्ये असतं आणि वरती जरी बर्फ असला तरी देखील खाली ते पाणी म्हणजे जलस्थितीमध्ये असल्यामुळे सजीव तिथे जिवंत राहू शकतात. थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात आणि खडकांना भेगा पडतात. तर थंड प्रदेशात तापमान कमी झाल्यामुळे पाण्याचे बर्फात रूपांतर होते आणि पाणी ज्यावेळेस बर्फात रूपांतर होतं त्यावेळेस त्याचं आकारमान वाढतं आणि आकारमान वाढल्यामुळे बर्फाचं आकारमान वाढल्यामुळे त्या नळाचे पाईप जे आहेत फुटतात आणि खडकांनासुद्धा भेगा पडतात.